इथं प्रॉपर ओझर राहणार वडिलांचे मावजो आहे चक्की, ते ठाण्याला राहतात प्रॉपर. ते इथं लॉकडाऊन व्हायच्या आधी फेब्रुवारी महिन्यात तिथं आले होते. त्यांना हृदयाचा थोडासा प्रॉब्लेम होता पहिल्यांदा, तर त्यांना दोन अटॅक वगैरे येऊन गेलते. त्याच्यानंतर इथं बरेच दिवस थांबले आपले ओतूरचे एफ आय कांबळे साहेब. तर त्याच्यानंतर त्यांना मी तो प्रॉब्लेम पण सांगितला, असं असे त्यांच्या गोळ्या वगैरे संपल्या होत्या. तर मग ते बोलले आपण बघू इथं, तर इथं काय आम्ही डॉक्टरकडे पण गेलो इथं आपले ओझरचे हांडी डॉक्टर आहे तिथं पण काय ते बोलले तुम्ही हॉस्पिटलला पुलून चेक नाक्याला आलो म्हणून. कुठं? मुलुंडला. मुलुंड चेक नाक्याला, हां, प्लॅटिनम हॉस्पिटल आहे मोठं तिथं. तर मग तिथं त्या डॉक्टरांशी आम्ही फाईल मध्ये नंबर होता तर संपर्क साधला, तर ते बोलले त्यांना घेऊन या इकडं. तर मग एक दिवस असं झालं की त्यांच्या छातीत दुखायला लागलं परत. तर मग इथनं आम्ही परत डायरेक्ट मेडिकल वगैरे घेतलं सगळं. तर मग इथनं गेलो आम्ही माळशी घाटामध्ये पहिल्यांदा तिथं अडवलं आम्हाला पोलिसांनी. तुम्ही कोण गेलो? मी आणि पप्पांचे मोठे मावस भाऊ. हा, म्हणजे तुमचे चुलते? हो, चुलते. मोटरसायकल होता? हो, टू व्हीलर. आपल्याकडे मायक काय फोर व्हीलर नव्हती अवेलेबल. त्यांचा जास्त छाती दुखायला लागलं होतं, त्याच्यामुळे मग मी त्यांना घेऊन टू व्हीलरच निघालो. जाता जाता पहिलं आपलं माळशी घाटच तिथं अडवलं. तिथं अडवल्यावर पोलीस होते तिथं लाल पट्टा आणि ते बुट वगैरे घालून त्यांनी सांगितलं काय प्रॉब्लेम आहे तिथं काय. त्यांनी व्यवस्थित केलं सहकार्य तिथून. घाटाच्या खाली पण आम्ही उतरलो, सगळी काही एंट्री वगैरे झाली तिथं. घाटा घालते चेक नाक्यावर परत तुम्हाला सोडलं का पुढं? हो, तिथं पण सोडलं. परत मुरमाडला पण अडवलं, तिथं पण सोडलं. तिथं एंट्री केली त्यांनी, गाडी नंबर वगैरे सगळी एंट्री वगैरे केली, नाव वगैरे. त्यांनी आयडेंटिटी कार्ड पण बघितलं, मेडिकलचे सर्टिफिकेट वगैरे दाखवले, तिथं पण सोडलं. परत आपलं कल्याणला गेलो, कल्याणला पण अडवलं, भिवंडी बायपासला पण अडवलं. सगळी का तीच प्रोसेस झाली. मग त्यांना हॉस्पिटलला सोडलं मी. तिथनं मग मी परत रिटर्न निघालो. तसं येताना सगळी का तोच फॉर्म्युला हे केला, सगळ्यांना ते सांगितलं. सगळ्यांनी आपलं लिंक केलं, तर वयू आपलं जे लिहितात ते सगळं त्यांनी चेक केलं, तिथून सोडलं सगळ्यांनी मला. आपलं येताना घाट चोडून आल्यावर आपली जिथं ठाणे जिल्ह्याची हद्द संपते, पुणे जिल्ह्याची हद्द चालू होती माळशेज घाटामध्ये. हो, माळशेज घाटामध्ये तिथं आलो. तर तिथं मी थांबलो, म्हणजे तिथं विचारतात ना चौकशी. तर मी साहेबांना विचारलं तिथं की साहेब मला विचारले का बोले पास वगैरे आहे का. माय काय अवेलेबल पास नव्हता, मेडिकल होतं, ते आजारी होते जास्त म्हणून मी घेऊन गेलो. तर त्यांनी मेडिकलचं वगैरे बघितलं नाही काय नाही. तेव्हा मी त्यांना बोललो साहेब आपल्या इथे एंट्री झालेली. तर ते बोलले एंट्री, मग ते मागचं कोणतं तरी हवालदार होतं, त्यांनी तर डायरेक्ट आय मायवरून शिवी दिली. तू बोले असं अधिकाऱ्यांना सांगतो का चेक करा म्हणून फाईल, म्हणजे ते रिपोर्ट नसतात आपली एंट्री, ते चेक करा म्हणून. त्यांनी शिवीगाळ केली. नंतर साहेब आम्हाला बोलले निघा तिकडे, मागं जाऊन बसा. आम्ही मागं जाऊन बसलो. आम्ही म्हणजे कोण? कोण? मी आणि ते तिथले लोक होते ना आजूबाजूची, म्हणजे दुसरे लोक अडवली होती. आणि आम्ही मागं जाऊन बसलो. ते एक आपल्या राजुरीचे कोणते तरी आहेत लेडीज म्हणून, ते सगळे मागं होते राजुरीचे, आपल्या आळीफाट्याचे काही सगळेजण येणारे होते. त्यांच्याकडे पास होता तरी पण त्यांनी अवेलेबल सोडलं नाही. काही पण विचारपूस करे तुमच्या गाडीची आहे का कागदपत्र. बरं ठीक आहे, असू दे, ते चौकशीचा भाग आहे. तिथं काय झालं? तिथनं निघालो आम्ही मागं जाऊन बसलो. त्यातले ते जो दोन होमगार्ड आले, एक एस एस शिंदे म्हणून 520 बक्कल नंबर, तर तो आला. तो बोले त्यांनी शिवळ्या केली का तुम्हाला इकडं कोणी बसायला लावले, तुम्हाला सांगितले जिथून आले तिथून निघा म्हणून. त्यांनी तिथं आले ते त्यांनी मारहाण केली सगळ्यांना लाईनशीर. तिथे मला वाटते 3 ते 4 महिन्याचे एक लेडीजकडला ताण लेकरू होतं, त्यांनी त्या लेडीजच्या सुद्धा पाठीत मारलं. ते एस एस शिंदेने आणि गोडीने होमगार्ड आहेत. त्यांनी पाठीत कशाने मारलं? त्या बांबूनी, त्यांच्याकडे जे असतं ना बांबू, त्यांनी मारलं. मारल्यावर ती बाई तिथं बेशुद्ध पडली. तिथनं झाल्यावर मला पण त्यांनी भरपूर पायावर मारमार केली, इथं हातावर पण मारमार केली, सगळं झालं. तिथनं परत खाली आम्ही आम्हाला खाली उचकून दिलं त्यांनी. आम्ही खाली पायावर कसे मारहाण झाली तुमचे, म्हणजे काय असं कशाने मारहाण झाली? बांबूने मारहाण झाली तिथं. किती लोक मारत होते तुम्हाला? दोन जण होमगार्ड. तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करायचे ना? त्यांना मस्त रिक्वेस्ट केली, सगळे सांगितलं. ते ऐकायचेच म्हणून सर नव्हते ते. त्यांनी एंट्री पण चेक नाही केली, काहीच नाही काहीच नाही. तिथं ते लेडीजला कशावर मारलं? लेडीजला असत की तुम्हाला काही इथं बसायला लावले का, तुम्हाला सांगितलं तुम्ही जिथून आले तिथून निघावले, अजिबात इथं थांबायचं नाही, निघून जायचं. ती लेडीज बेशुद्ध पडली, पुढं काय झालं तिथं? तिथं बेशुद्ध पडल्यावर मग आम्ही येता जाते ट्रक कॉल आला, त्याच्याकडून पाणी घेतलं आणि त्याला त्या बाईला हे केलं. त्याच्यानंतर सुद्धा एक आपले राजुरीचे आळ्याचे एक रिक्षाने तिकडून कोणतरी आलते, तर तिथं थांबले. ते एक लेडीजला सुद्धा चक्कर आली की माझ्या एवढाच मुलगा असेल तो पण. तो पण साहेबांकडे गेला, विनंती केली की मम्मीला चक्कर आली, पाणी तरी द्या, इथं पाणी पण नाही काहीच नाही.
तर साहेब डायरेक्ट त्या मुलाला बोलले की तुझी आई जर मेली तर तुझ्या गुन्हा दाखल करेल. कोणते साहेब होते? ते लाल पट्टा आणि लाल बुटवाले, त्यांचे नाव नाही माहीत मला ते होते. तर नशीब परत आम्ही तीच प्रोसेस केली, गाडीवाला आला, त्यांच्या पाणी घेतलं आणि त्या लेडीजला तिथं सावलीत बसवलं. परत त्यांनी मला होमगार्डवाले ते तिथं बसून ठेवलं, परत खालून परत वर आणलं. किती वेळ बसवलं होतं तुम्हाला तिथे? तिथं मला कमीत कमी 2:30 वाजल्यापासून, नाही 1:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत बसवलं होतं. माळशेज घाटात? माळशेज घाटात बिगर अन्न पाण्याचं पाणी सुद्धा प्यायला द्यायनी. तिथं परत मारहाण केली, वर ते एस एस शिंदे आणि तो गोडे तो तो कबोले, आम्ही आमदाराची माणसं आहेत वल्लभ शेठची, तुम्हाला काय करता येईल ते करा आमचा. ते असे राजकीय धमके देतात आम्हाला तिथे. तिथं एवढं लोकांसमोर असे म्हणले काय? वल्लभ शेठची माणसे, वल्लभ शेठची माणसे. तिथं होमगार्डवाल्यांना पहिली गोष्ट मारायचं पण अधिकार नाही आणि राजकीय हे करायचं सुद्धा काही हे नाही. तिथल्या पोलिसांना तुम्ही सांगायचं नाही काय चाललंय ते? पोलीस काय बोलत नाही? पोलीस ते अधिकारी स्वतः त्यांना बोलतात, तुम्ही शिंदे तुम्ही काय घाबरू विबरू काय नका बोले, आम्ही आहे पाठीमागे यांच्यावर कशा केसेस घालायच्यात, आम्ही आहे आम्ही घालू यांच्यावर केसेस, तुम्ही घाबरायचं नाही अजिबात. त्या पोलिसांचं नाव बिव बघायचं ना तुम्ही काय ते? ते नाव नाही. त्यांनी मला 6:30 परत मारहाण केली आणि नंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांनी मला सोडून दिली. त्या पोलिसांनी पण मारलं तुम्हाला? हा, ते जो एक मुच्छोड आला आहे म्हातारा माणूस, त्या हवालदारांनी सुद्धा मारलं. होमगार्डवाल्यांनी मारलंच 2, पण त्यांनी नंतर मला 6:07 पण मला म्हटलं निघा आता इथनं तो. मग संध्याकाळी मग मी निघून आलो मारहाण केल्याच्या नंतर. तिथून मग घरी आलो, घरी येऊन पाय सुजला होता, लिगामेंट्स पण सुजलेले आहेत भरपूर, हात पण फ्रॅक्चर आहे. त्याच्यानंतर मी झोपलो एक दिवस, डॉक्टरकडे गेलो, त्याच्यानंतर कंप्लेंट द्यायला गेलो. कुठं? ओतूर पोलीस स्टेशनला आपली. तिथं काय कंप्लेंट घेतली नाही, फेटाळून लावलं लावून. तर मग मी कंट्रोल रूमला फोन करून कंप्लेंट दिली, तरी पण काहीच प्रोसेस झालेली नाही आता. तुम्हाला एवढी मारहाण झाली भयंकर, पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये का नाही गेले? जायचे आता, जाऊन आलो दोनदा, आता परत जायचं. कुठं गेले ते? कोणत्या दवाखान्यात? जुन्नरला सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिथं काय दिलं का तुम्हाला रिपोर्ट वगैरे? तिथं वगैरे रिपोर्ट वगैरे नाही देते, ते डायरेक्ट बोलतात की तुम्ही पोलीस स्टेशनची पावती घेऊन या, मग आम्ही तुम्हाला रिपोर्ट देऊ. काहीच इथे आणि आपलं गोरगरिबांना न्याय सुद्धा मिळत नाही का ते गोष्टी. हे मोगलाय माजल्यावानी झाली सुद्धा तरी सगळी. त्याच्यात मीडियावाल्यांनी यांनी सहकार्य करावं थोडस, न्याय मिळावा आम्हाला, बाकी काय नाही. कांबळे साहेब आहे त्यांच्याशी तुम्ही बोलले का? कांबळे साहेबांशी बोललोच नाही, तिथं गेलो की ते म्हणतात कांबळे साहेब इकडे आहेत तिकडे आहेत इकडे आहेत. कांबळे साहेबांशी बोलून सुद्धा देते नाही तिथे कोणी, डायरेक्ट म्हणतात निघा संध्याकाळी या उद्या या असं तिथं फेटाळतात. 2-3 गेलो काही प्रोसेस होत नाही. कंट्रोल रूमला सुद्धा फोन करून झाला 2, तरीही पण काही प्रोसेस झालेली नाही आता. तुम्ही आपल्या DYSP मॅडम आहेत खन्ना मॅडम, त्यांच्याकडे तक्रार करायची? आता त्यांच्याकडे दाखल करायची. राजकीय लोकप्रतिनिधी आहेत किंवा वल्लभ शेठ किंवा आता समजा अतुल बेनके आमदार आहेत, आता ते म्हणत होते वल्लभ शेठचे आम्ही कार्यकर्ते. अतुल बेनकेंना तुमचं काय सांगणं आहे? अतुल बेनकेंना मला सांगणं आहे की अतुलांनी थोडंसं याच्यात लक्ष घालावं बघावं. मी अतुलदादांना फोटो वगैरे त्याचे सेंड केलेले आहेत की असं असं प्रकार झाला तर अतुलदादांनाही सुद्धा सांगितलेलं आहे. मी फोन केला होता तुम्ही? केलं होता मी अतुलदादांना सांगितलं. दादा मला बोलले त्यांची नावं सांग मला, तुम्ही नावं वगैरे सगळी सांगितली होम 2 होमगार्डवाल्यांची. तर त्यात अजून काही आलेलं नाही आहे. मी परत ते मला बोलले फोन करतो मी, त्यांना मी फोनही केला होता परत, पण रिसिव्हही आणण्यात झालेला नाही आहे कॉल. मग त्यांनी फोन उचलला नाही? उचलला नाही. त्यांच्या PA फोन केला होता, ते बोलले की डायरेक्ट दादांना फोन करा. दादांना? दादा म्हणजे अतुल बेनके आमदार? हो, आपल्या अतुलला. त्यांना फोन केला होता, त्यांनी उचलला नाही, रिसिव्ह नाही केला, परत रिटर्नही आला नाही, काहीच नाही, अजून काहीच प्रोसेसच झालेली नाही. आता तुम्हाला ही घटना घडून किती दिवस झाले? आत्ता ही घटना घडून कमी कमी 5 झाले. तुम्हाला चालता व्यवस्थित येतं का आता? नाही येते, पाय सुजलेला आहे बघा सर, अजून सुद्धा अख्खा पाय सुजलेला आहे, चालता सुद्धा व्यवस्थित येत नाही. हाताचं सुद्धा हे बघा सुजलेलं आहे सगळं. त्या हाताचं काय झालं नक्की काय सांगितलं? हाताचं काय झालं, क्रॅक झालेला आहे इथं, हे इथं आहे ना क्रॅक झालेला आहे थोडं. फ्रॅक्चर आहे का तुमचं? फ्रॅक्चर आहे. तिथं काय मारलं होतं हातो? काठीच मारली होती त्यांनी, ती फायबरची काठी असते ती. हा, फायबरची काठी असते ती, इथं टाकली होती. म्हणजे त्यांना मारण्याचं सुद्धा हे नाही आहे काही, कोणत्या पद्धतीत मारतात काही पण.
शरददादा सोनवणे माजी आमदार आहे, ते आता विरोधी पक्षामध्ये का बुवा? इथून पाठीमागं सुद्धा पोलिसांनी अनेक लोकांना मारहाण केली होती. पोलीस अतिशय चांगलं काम करतात काय, पोलीस काम करताना जीवसुद्धा मुकलेले आहेत कोरोनाहून. मुकलेले. पण विषय काय आहे का, पण ह्या अशा पद्धतीचं जर पोलीस वागत असेल तर तुम्हाला त्या शरददादांना काय सांगणे की बाबा आपले विद्यमान खासदार आहेत अमोल कोल्हे साहेब असतील किंवा आढळराव पाटील असतील, यांना काय तुमची रिक्वेस्ट असणार आहे? या घटनेस्तो आपली आपले खासदार जे अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पण थोडंसं लक्ष घालावं याच्यात, की मारहाण करण्याची हे नाही आहे. तर दादा होते जे माझे आपले आमदार, दादा या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचे, सगळ्यांना न्याय मिळून देत होते दादा. कोण? शरददादा. शरद दादा म्हणजे आमचे हक्काची माणसं आहेत, कधी पण आम्हाला कुठे अडचण आलेली नाही, म्हणजे न्यायासाठी लढणारा माणूस आहे तो. शरददादांविषयी काय बोलणं आम काय, पण आमदार यांनी थोडंसं लक्षात घालावं. आत्ताचे आमदार, माजी आमदार यांनी, त्यांना आम्ही सगळं सेंड केलेलं आहे, काही रिप्लाय आलेला नाही आहे अन्यथा. तो परत आपले डॉक्टर अमोल कोल्हे खासदार, त्यांनी पण थोडंसं याच्यात लक्ष घालावं, हीच विनंती. फक्त न्याय मिळून देणं हीच कळकळीची विनंती.